Welcome to back my YouTube channel BNT Kinder. तर मित्रांनो हा व्हिडिओ नॉलेजेबल आणि यूजफुल राहणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, तर जी कार कंपनी असते, कार इंडस्ट्री असते, ते त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शॉप असतात, त्या शॉपमध्ये कोणकोणत्या प्रकारची कामे केली जातात, त्याच्या आपण पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वॉलवरती सेट करा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. किंवा व्हिडिओ स्टार्ट करू. मित्रांनो कंपनीमध्ये सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे HR डिपार्टमेंट. तर HR डिपार्टमेंट नंतर HR डिपार्टमेंटच्या अंडर जे सर्व शॉप आहेत ते काम करतात. मित्रांनो पहिलं पाहतो प्रेस शॉप. हा प्रेस शॉप आहे. प्रेस शॉप नंतर वेल्ड शॉप असतो. वेल्ड शॉप नंतर पेंट शॉप असतो. पेंट शॉप असेंब्ली शॉप असतो. इंजिन शॉप असतो. अशा प्रकारे मेन कंपनीमध्ये शॉप असतात. तर मित्रांनो या शॉपबद्दल आपण डिटेल्स माहिती प्रत्येक शॉपबद्दल पाहणार आहे. तर मित्रांनो चला पाहूया आपण. मित्रांनो HR डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं, तिची गाडी बनणार आहे, तिची डिझाईन, जे डिझायनर असतात ते डिझायनर ते डिझाईनचे काम करत असतात. HR डिपार्टमेंटमध्ये डिझाईनचं काम, ती गाडी कशा पद्धतीने पाहिजे त्याचं काम केलं जातं. तर मित्रांनो प्रेस शॉप, प्रेस शॉपमध्ये काय काम केलं जातं, तर मित्रांनो प्रेस शॉपमध्ये ही गाडीची डिझाईन आहे, जे आपण बॉडी पाहतो ते बॉडी तयार केली जाते. तयार केली जाते म्हणजे जे बॉडीचे पार्ट आहेत ते प्रेस करून त्याला आकार देऊन ते तयार केले जातात प्रेस शॉपमध्ये. प्रेस शॉपमध्ये अशा प्रकारे काम केलं जातं, जे डाय असतात डायमध्ये घालून पत्रा तिथे बॉडी तयार केली जाते, म्हणजे प्रेस करून ती पार्ट तयार केले जातात. तर मित्रांनो नेक्स्ट पाहूया वेल्ड शॉप. तर वेल्ड शॉपमध्ये काय केलं जातं, तर जे प्रेस शॉपमधून जे प्रेस शॉपमध्ये जे पार्ट बनवले असतात ते वेल्ड शॉपमध्ये आणले जातात. वेल्ड शॉपमध्ये त्याचं वेल्डिंग केलं जातं, म्हणजे जी बॉडी आहे, जी गाडीची बॉडी आहे, ती बॉडी पूर्णपणे वेल्ड शॉपमध्ये बनवली जाते. वेल्ड शॉपमध्ये बनवण्यासाठी काही स्वरूपात मॅन पॉवर असते व काही स्वरूपात ती रोबोटिकरित्या कामं केली जातात. तर मित्रांनो वेल्ड शॉपमध्ये काय तयार होतं, तर वेल्ड शॉपमध्ये पूर्ण बॉडीची वेल्डिंग करून बॉडी पूर्णपणे तयार केली जाते. वेल्ड शॉपमधून जी बॉडी आलेली असते पूर्ण वेल्डिंग करून त्यासाठी आपल्याला पेंट करायला लागेल. कारण कस्टमरला अशीच गाडी देऊ शकत नाही आपण, पेंट तर करावं लागेल, गंज लावू नये. तर कंपनीच्या ज्या प्रोसेसनुसार गाडी पेंट केली जाते, प्रथम प्रायमरमध्ये पूर्णपणे गाडी बुडवली जाते. तर गाडी बुडवली जाते म्हणजे प्रायमरमुळे काय होतं, तर गाडीला गंज गाडी धरत नाही प्रायमरमुळे. तर प्रायमरनंतर जे काही कंपनीचा कलर रेड असो ब्ल्यू असो, काय ज्या कंपनीचा कलर असेल तो ठरलेला तो कलर त्या बॉडीला दिला जातो. तर कंपनीच्या प्रोसेसनुसार तो कलर दिला जातो. तर पेंट शॉपमध्ये हे काम केलं जातं. तर मी पेंट शॉपमध्ये जे गाडी कलर करून होती ते येते असेंब्ली शॉपमध्ये. असेंब्ली शॉपमध्ये आल्यानंतर काय होतं, तर असेंब्ली म्हणजे त्या असेंब्लीवरनं तुम्हाला कळायला लागेल, दोडादोडी करावी लागत असेल. तर मित्रांनो असेंब्ली शॉपमध्ये गाडीला जे बाकीचे पार्ट राहिले, इंटेरियल असो एक्स्टेरियल असो, इंजिन म्हणा, बंपर म्हणा, जे डॅशबोर्ड आहे ते म्हणा, जे टायर आहे ते म्हणा, स्टेअरिंग म्हणा, ते सर्व असेंब्ली पॉईंटमध्ये असेंब्ली केली जाते. तर इथं गाडी पूर्ण होते, पूर्ण असेंब्ली केली जाते. नंतर असेंब्लीनंतर तुम्हाला टेस्ट म्हणजे क्वालिटी असते. तर क्वालिटी केली जाते, गाडी पूर्ण चेकिंग केली जाते, गॅप किती आहे काय किती आहे ते ठरल्याप्रमाणे त्यांनी चेकिंग केली जाते. नंतर क्वालिटीनंतर त्याची शॉवर टेस्ट केली जाते, बाबा गाडीमध्ये पाणी तर कुठून आज येत नाही ना, शॉवर कस्टमरला काय अशीच देऊ शकत नाही आपण. शॉवर टेस्ट केल्यानंतर रोड टेस्ट केली जाते, म्हणजे गाडी चढ करते का, गाडी सस्पेन्शन व्यवस्थित आहे का. पूर्ण टेस्ट झाल्यानंतर गाडी
कस्टमरला दिली जाते म्हणजे शोरूम थ्रू नंतर कस्टमरला दिली जाते. तर अशा पद्धतीने कंपनीमध्ये कामं केली जातात कंपनीला. त्याच्यामध्ये एक इंजिन शॉप एक असतो. तर इंजिन शॉपमध्ये काय करायचं, इंजिनची असेंबली केली जाते. इंजिनची असेंबली करून ते आपण असेंबली शॉपमध्ये पाठवतात. त्या असेंबली शॉपमध्येच येतात म्हणजे ज्यावेळी प्रेस शॉपमध्ये कामं केले जातात, प्रेस शॉप, प्रेस शॉपमधून वेल्ड शॉपमध्ये पाठवतात. वेल्ड शॉप म्हणून जे आपली पेंट शॉप, पेंट शॉपमध्ये पाठवतात. पेंट शॉपमधून असेंबली शॉप, असेंबली शॉपमध्ये पूर्णपणे सर्व काम केले जाते. तर मित्रांनो, आज जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलला जर मित्रांनो सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवरती सेट करा म्हणजे जो नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. तर मित्रांनो चला, बाय फ्रेंड्स.